श्री मराठीची मालिका देवमाणूस मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत डॉक्टरने मंजुळासाठी आता एक जाळं फेरलंय व मंजुळा या जाळ्यात आता कशी अडकते याची तो वाट पाहतोय. डॉक्टरने मंजुळाविषयी गावात वाईट साईड पसरवले तो मंजुळा वाईट साडीची बाई असल्याचं आता गावकऱ्यांना वाटतंय व हिच्यामुळेच आपल्या गावामध्ये भांडण होत असल्याचंही लोकांना वाटतंय. तेव्हा आता लोक मंजुळाला गावाबाहेर काढण्याचा प्लॅन करतायत. तर यासाठीच लोक आता डॉक्टरकडे येऊन पोहोचलेत व मंजुळामुळेच तुम्हाला त्रास झाला त्यामुळे आता मंजुळालाच आपण गावाबाहेर काढू असं लोक म्हणतायत. तेव्हा आता डॉक्टर हे सगळं डिम्पल तर्फे मंजुळाला सांगायला सांगतो. तर डिम्पल हे सगळं जाऊन मंजुळाला सांगते व आता तू गावात राहणार की नाही राहणार हा निर्णय फक्त डॉक्टरांचा असेल असंही ती म्हणते. तेव्हा आता डॉक्टर मंजुळाच्या घरी पोहोचलाय व आपण तुला संकटातून वाचवायला आलोय असं तो मंजुळाला म्हणतोय व तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर माझ्यासोबत चल असंही तो म्हणतोय. तेव्हा मंजुळा आत जाते आणि तेव्हा गावातील सगळे लोक मंजुळाच्या घराबाहेर जमलेत व बजा नाम्या संजू हे मंजुळाच्या बाजूने आहेत व ते गावकऱ्यांशी लढतायत व ही सगळी भांडणं मंजुळामुळेच होत असल्याचं गावकऱ्यांना वाटतंय. तर डॉक्टर ही सगळी मजा पाहतोय. तेव्हा आता पुढे नक्की काय घडणार व गावकरी खरंच मंजुळाला गावाबाहेर जाऊ देणार का हे तर येणाऱ्या भागातच समजेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी डेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.